मॉर्निंग फ्रेंड्स परत एकदा या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी सिक्स क्रमांकाचा एक्झाम्पल ऑफ द प्रॉब्लेम सेट 3.2 चा आपण या ठिकाणी सुरुवात करणार मित्रांनो. अँड व्हॉट इज द सिक्स एक्झाम्पल? फाइंड आउट हाऊ मेनी थ्री डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. बघा एकाच वाक्यात दिलंय काय करायचं ते समजत नाही. एक तर क्लिअर आहे की हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा ते पण खूप महत्वाचं आहे. क्वेश्चन काय आहे? फाइंड आउट हाऊ मेनी थ्री डिजिट नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. आता हाऊ मेनी क्वेश्चन आहे म्हणजे किती अशा संख्या आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं क्लिअरली यांची किंमत काढायची. जर यांची किंमत काढायची तर यू मस्ट नो दिस वन ए अँड डी. टी एन इज ऑल्सो कॉल्ड द यंथ टर्म ऑर लास्ट टर्म. लक्षात ठेवायचा, टी एन इज ऑल्सो कॉल्ड यंथ टर्म ऑर लास्ट टर्म. ए इज द फर्स्ट टर्म अँड डी इज अ कॉमन डिफरन्स. N is the term number किंवा हाऊ मेनी नंबर ऑफ टर्म्स लक्षात ठेवायचं. सो आता प्रश्न काय या ठिकाणी? तीन अंकी संख्या, थ्री डिजिट नंबर आणि अजून एक कंडिशन त्याच्यावर डिव्हिजिबल बाय 5. सो आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती आहे बघा की थ्री डिजिट नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5 आर, मित्रांनो तीन अंकी संख्या बघा, ती थ्री डिजिट फर्स्ट नंबर आहे 100, नंतरचा आहे 101, 102, 103 अँड द लास्ट थ्री डिजिट नंबर आहे 999. बरोबर, म्हणजे बघा 100 पासून तर 999 या संख्यांपर्यंत, इथून तर इथपर्यंत सर्व तीन अंकी संख्या आहेत, पण सर्व नाही घ्यायचे, त्या सर्व नाही काउंट करतात, त्या 5 ने भाग जाणाऱ्या पाहिजेत. मग आता मला सांगा की थ्री डिजिट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 5 आर, पहिली संख्या कोणती बघा या ठिकाणी? 100 ला 5 ने भाग जातो का? तर येस 100%. सो द 100 आणि मग पुढची काय असेल? 101 ला 5 ने भाग जाईल का? नाही जाणार. 102 ला नाही, 103 ला नाही, 104 ला अजिबात नाही, 105. येस 105, 110 अँड फायनली लास्ट वन 999. आता शेवटी 9 असताना कधी 5 ने भाग जातो का? टेस्ट ऑफ 5 अप्लाय करायची. मग शेवटची 999 पण नसेल, 998 पण नसेल, 996 पण नसेल, 97 पण नसेल, 995 असेल. द लास्ट वन इज 995. सो दिलेल्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या पहिले संख्या घ्यायच्या. आपल्याला क्रायटेरिया आणि कंडिशन कोणती दिली आहे? की तीन अंकित संख्या पाहिजे आणि डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे. मग तीन अंकी पहिली डिव्हिजिबल बाय 5 नंबर आहे 100 आणि थ्री डिजिट लास्ट डिव्हिजिबल बाय 5 आहे 995. तशी तीन अंकी शेवटची संख्या 999 आहे, पण आपल्या कंडिशन मध्ये 999 ला 5 ने भाग जात नाही, डिव्हिजिबल बाय 5 नाही. सो 995 इज द लास्ट वन. अंडरस्टँड? सो हिअर ए इक्वल्स टू 100, व्हेरी इम्पॉर्टंट. डिफरन्स कितीचा असेल? तर जे पण तुम्हाला डिव्हिजिबल बाय जे दिले असेल तोच डिफरन्स असतो. बघा आता 5 ने डिव्हिजिबल बाय म्हणजे 5 चाच फरक असतो. डिफरन्स इक्वल टू T2 - T1, 105 - 100 अँड दॅट इज 5. डिफरन्स 5. अजून काय दिले? लास्ट टर्म दिले मित्रांनो, एस डी, ती आहे टी एन ची किंमत. टी एन लास्ट टर्म, त्याला मी इथं वाटलं नोट करतो. टी एन मीन्स लास्ट टर्म and that is 995. For this particular rule, for this particular condition, TN last term is 995. Correct. काय काढायचंय तुम्हाला? एन ची, हाऊ मेनी, अशा किती संख्या आहेत. सो एन नंबर ऑफ टर्म्स म्हणजे टर्म्स तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायच्या. सो लेट स्टार्ट विथ द फॉर्म्युला. मित्रांनो बघा, या फॉर्म्युल्यातले तीन किमती तुम्हाला मिळून गेल्या आहेत आणि चौथी किंमत तुम्हाला काढायची आहे. म्हणून म्हणतो मी या ठिकाणी, वी नो येस tn equals to a plus n minus 1 into d, right? So ata tn chi kimmat dile mitranno 995, that is equal to a chi kimmat dileli ahe 100 plus n chi kimmat maiti nahi ani d chi kimmat ahe 5. सर्व किमती जर ठेवल्यानंतर असं दिसतंय की फक्त n माहिती नाही, बाकीच्या सर्व किमती येऊन गेल्या आहेत. आता हे सर्व एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं. मला एन ची किंमत पाहिजे. सो पहिले हा 100 इकडचा इकडे बाहेर पाठवायचा. इकडे 100 ऍडिशन फॉर्म मध्ये आहे, तिकडे त्यांना सबट्रॅक्ट करेल. सो 995 - 100, दॅट इज इक्वल टू एन मायनस 1 × 5. या 5 ने याला मल्टिप्लाय करायचं, नाही त्याला तसंच बाहेरच्या बाहेर इकडे पाठवायचं. आपल्याला दोघांची सबट्रॅक्शन केली तर 885, देअर फोर लिहायचं या ठिकाणी. देअर फोर दिस वन
सो मित्रांनो आता हा 5 जो इकडे मल्टीप्लायर आहे ना इथे येताना तो डिवायझर होईल डिवायझर राईट आणि इकडे शिल्लक राहील आता ब्रॅकेटच्या बाहेर कोणी नसल्यामुळे ब्रॅकेट ओपन करायचं आणि इट इज एन मायनस वन आता यांना 5 ने पूर्ण डिव्हिजन करायची 5 1 5 5 1 5 उरले 3 5 7 35 परत उरले 3 5 7 35 सो व्हाट इज द रिमेनिंग पार्ट 177 आणि हा एन मायनस वन आहे हा मायनस वन पण इकडे आणा सो एन इक्वल टू 178 सो देर आर 178 थ्री डिजिट नंबर्स बघा सर्वच्या सर्व पूर्ण तीन अंकी संख्येमध्ये 178 अशी थ्री डिजिट नंबर आहेत विच आर डिव्हिजिबल बाय 5 सो हाऊ मेनी शब्द यांच्या ठिकाणी असेल लिहा की देर आर सो देर आर 117 थ्री डिजिट नंबर्स विच डिव्हिजिबल बाय 5 हे शब्दात विचारलेल्या प्रश्नांचं शब्दात अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे मला असं वाटतं सर्वांना उत्तर समजलं असेल खूपच महत्वाचं एक्झाम्पल आहे त्याला इम्पॉर्टंट करा फॉर द 3 मार्क्स वारंवार आलेले एक्झाम्पल आहेत मित्रांनो असं 3 डिजिट चे 2 डिजिट असेल 5 डिजिट 7 असेल 6 असेल 3 असेल 4 असेल पण जे पण असेल ते यात काही बदलू शकतात शंका जे काय ते नंबर्स पण शंका न निर्माण करता आपण हे उदाहरण याच पद्धतीने सॉल्व्ह करत जायचंय याच ठिकाणी थांबूया आणि पुढच्या उदाहरणासाठी तयार राहा पुढचे व्हिडिओ आपण या ठिकाणी लगेच पाठवू